आता सगळ्या प्रकारचे शैक्षणिक आणि प्रशासकीय अधिकार मंत्र्यांनी घेतलेत. महाविकास आघाडी सरकारनं आणलेला विद्यापीठ कायदा काळा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि 3 व्यक्ती सरकारचे असतील. त्यामुळे या कायद्यामुळे राज्यपालही कठपुतली बनतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस म्हणाले, येणाऱ्या काळात कुलगुरूंच्या पदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचे पवित्र स्थान असलेल्या विद्यापीठ अपवित्र करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. एवढंच नाही तर विद्यापीठातील सर्व नेमणुका सरकारनं आपल्या हाती घेतल्यात. उद्या चालून नेमणुकीच्या जागी युवासेनेचे लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि विद्यापीठ हे युवासेनेचे अड्डे बनण्याचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून झालंय. महाराष्ट्रातील युवकांना बर्बाद करणारा हा विद्यापीठ कायदा आहे. मला रात्री झोप येत नाही. मला चिंता आहे की अशा प्रकारचे कायदे होत राहिले तर माझ्या पुढच्या पिढीचं काय होईल. त्यामुळे जोपर्यंत हा कायदा परत होत नाही तोपर्यंत लढाई करा असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता युवा मोर्चाला केलंय. तो आपले शिवसेनेशी डिफरन्सेस असतील, आपले वाद असतील, पण तरी देखील मला ही अपेक्षा होती की आदित्य ठाकरे यांना तरुणांच्या बद्दल काही ना काही कणाव असेल. ते आपल्या वेगळ्या पक्षाचे असतील पण एक युवा नेते आहेत. युवा नेते असल्यामुळे त्यांना किमान विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांचं भलं व्हावं अशी काहीतरी त्यांच्या मनात इच्छा असेल. पण परवा जो कायदा आणि ज्या प्रकारे त्यांनी स्वतः तो पास करून घेतला, मी अक्षरशः निराश झालो. आता या सत्ता पक्षामध्ये विद्यार्थ्यांचं हित पाहिल असा कोणीच नेता उरला नाही हे माझं ठाम मत झालंय आणि त्यामुळे आता संघर्ष अटळ. कुलगुरू काही नाही आहे, कुलगुरूला काही अधिकार नाही आहे. कुलगुरूला उठ म्हटलं तर उठायचं आहे, बस म्हटलं तर बसायचं आहे. अशा प्रकारे कुलगुरूंची अवस्था या ठिकाणी केली. आणि ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.